केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी मंगळवारी कोलाड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये लसीकरण विभागास भेट दिली आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांना डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले त्याचबरोबर यावेळी पाच लाखपर्यंतच्या मोफत आरोग्य कार्डचं वाटप केलं दरम्यान त्यांनी रोहा तालुक्यातील संभे येथील शासनमान्य रास्त भाव धान्य दुकान केंद्रास ही भेट देत लाभार्थ्यांसह संवाद साधला तसेच या धान्य दुकानात मिळणाऱ्या तांदूळ गहू साखर इत्यादी धान्याची प्रतवारीची तपासणी केली यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाक मिलिंद पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते